महाराजी म्हणले बघ, आज मी तुमच्या समोर नारद रूपाने फिरतो आहे, भगवंताचा भक्त आहे, वाटेल तेव्हा देव मला दर्शन देतो, पण आज जरी मी नारद असलो तरी गतकल्पामध्ये मी एक गंधर्व होतो, त्या गंधर्वाचं नाव होतं उपबरहण नावाचं गंधर्व। देवलोकांच्या सभेमध्ये गेला आणि त्यांनी गायन करायला लागला, कुठं काय गावं कळायला पाहिजे ना, कोणत्या सभेत काय गावं, देवतांच्या सभेत जाऊन अश्लील गीत गायलो, देवता रागावले, रागावून देवानी शाप देऊन टाकला, मूर्खा मृत्यूलोकातून त्यांनी हा आल्यासारखा वागतोयस, जा तुला शाप देतो, तुला त्यांनी दासीपुत्र व्हावं लागेल, शापच मिळाला, उपबरहण नावाचा गंधर्व होता आणि दासीपुत्र होण्याचा शाप प्राप्त झाला। मला परत मृत्यूलोकात जन्माला यावं लागलं, हा एका परिवारामध्ये जन्माला मी आलो, हा माझा जन्म झाल्याबरोबर त्यांनी महाराज एक विलक्षण वाईट घटना घडली ती अशी की माझे वडील मरण पावले, हा मूळ नक्षत्रावर जन्म झाला असेल वडील मरण पावले, आईला वाटत होतं सती जावं पण माझ्याकरिता आई त्यांनी तशीच राहिली, सती गेली नाही, तिला दुसरं कोणीच नव्हतं, हा मला त्यांनी पाहून जीवन जगत होती, मला लहानचं मोठं करू लागले आणि मला सांभाळण्याकरिता लोकांच्या घरी धुनी भांडी करू लागली, लोकांच्या घरी दासी म्हणून काम करू लागली, आता सगळं गाव तिला दासी म्हणू लागलं आणि मी मोठा झालो 4-5 वर्षाचा, गावातले लोक मला दासीपुत्र म्हणू लागले, उपबरहण गंधर्व होता पण दासीपुत्र म्हणून त्यांनी जन्माला आला। एक दिवशी काही साधूसंत त्यांनी सत्संग करण्याकरिता त्या गावात आले, त्यांनी सत्संगाला सुरुवात केली आणि मलाही असं वाटू लागलं की आपण सत्संगाला जावं, 5 वर्षाचं वय होतं, नारदजी सांगतात बरं आत्मवृत्त, मी सत्संगाला जाऊन बसलो, सत्संग सांगणारे त्यांनी साधू उंच आसनावर बसले होते, सर्व गाव जमा झाला होता सत्संग ऐकण्याकरिता, फार दूर बसलो होतो, मला आवाज ऐकू येत नव्हता, मला वाटायचं जवळ जाऊन बसावं, मी जवळ येण्याचा प्रयत्न केला की लोक मला झडकार जाय हो म्हणे तिकडे दासीपुत्र आहेस काय करावं, असं 2-3 वेळेला झालेलं त्या सत्पुरुषानं पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की छोटंसं बाळ माझ्यापर्यंत येण्याचा विचार करत आहे, हे लोक त्याला येऊ देत नाहीत, मग काय करावं, त्यांनी कथा थांबवली आणि थांबून हात उंच करून लोकांना सांगितलं खबरदार येऊ द्या म्हणे त्याला समोर कोणी आडू नका, असं म्हटल्यावर लोकांनी रस्ता दिला आणि मला घाईघाईनं त्यांनी समोर जाता आलं, सगळ्या लोकांनी रस्ता दिला, मला फार बरं वाटू लागलं, मी महाराजांच्या समोर गेलो, त्यांना नमस्कार केला, नमस्कार केल्यावर त्यांनी विचारलं बाळा काय नाव आहे तुझं, मी काही बोललोच नाही, परत विचारलं अरे तुझं नाव विचारतोय काय नाव आहे, तरी मी काय बोलले ना, मग जरा जास्त दरडावून विचारलं अरे सांग ना तुझं नाव काय आहे, मग मी हळूच म्हटलो महाराज मला नावच नाही, हे गावातले सगळे लोक मला दासीपुत्र म्हणतात, मी दासीपुत्र आहे, असं दासीपुत्र म्हणल्याबरोबर साधूचं हृदय पिळवटून आलं, महाराज मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, हा म्हणून सज्जनाच्या चित्ताला व्यथा होते महाराज दुसऱ्याचं दुःख पाहून, हा साधू कळवळला, हा त्यानं त्यांनी बोलायला सुरुवात केली सगळ्या लोकांकडे पाहून, खबरदार म्हणे या बाळाला जर आजपासून कोणी दासीपुत्र म्हटलं तर, बाळा आजपासून तुझं नाव रामदास, माझं नाव रामदास ठेवलं, मी रामदास म्हणून त्यांनी बसू लागलं, जवळ बसून कथा ऐकली, मधुर असणाऱ्या भगवंताच्या कथा मला ऐकायला मिळाल्या, फार समाधान त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झालं, साधूची संगत झाली, त्यांच्याबरोबर त्यांनी कथा संपल्यानंतर आश्रमापर्यंत जावं, जेवण त्यांनी करावं, त्यांच्या ताटातलं उष्ट मला खायला मिळावं, साधूचा प्रसाद प्राप्त झाला, साधूची कथा ऐकायला मिळाली, सत्संग प्राप्त झाला, ज्या भगवंताची कथा सांगत होते, कृष्ण परमात्मा प्रगट झाला, दशमस्कंद सुरू झाला होता, सगळे त्यांनी सवंगडी देवाबरोबर उड्या मारतायत, पेंद्या वर्द्या वाकुड्या श्रीराम सुदाम मधुमंगल सर्वांची नावं ऐकायला मिळाली, कन्हैया त्यांच्यावर उड्या मारतोय, माझ्या मनातही प्रश्न निर्माण झाला की जगाचा मालक मला पण भेटेल का, माझ्याबरोबर पण खेळेल का, उड्या मारेल का, पण एक दिवशी कथाविराम झाल्यानंतर हळूच मी त्या संतांच्या जवळ जाऊन विचारू लागलो, नमस्कार करून त्यांना विचारलं बाबा तुम्ही ज्या कृष्णाची कथा सांगत आहात कन्हैयाची कथा सांगत आहात तो जसा सगळ्या मित्रांबरोबर खेळतो उड्या मारतो बागडतो महाराज मला असं वाटतं तो मलाही त्यांनी महाराज भेटावा त्यानं माझ्याबरोबरही त्यांनी खेळावं मला त्याच्यावर खेळता यावं मला त्याच्याबरोबर जेवता यावं त्यानं माझ्या पण गळ्यात हात घालावा हा मला तो भगवान भेटेल का हो असा प्रश्न विचारल्याबरोबर साधू त्यांनी गहीवरून आला बाळा अरे मोठे मोठे लोक तपश्चर्या करतात जन्मभर त्यांनी परमार्थ करतात 50-50, 60-60 वर्षाचे माळकरी आहेत पण कधीच मनात वाटलं नाही का देव भेटावा म्हणून तुम्ही ऐकतात ना माझा शब्द खराब आहे तो पोटात घुसून लागण्यासारखा आहे लागोपरता लागण्याकरताच वापरतो पण माझं दुर्दैव असं आहे की माझा शब्द लोकांना लागतच नाही हा लागला पाहिजे महाराज वाईट वाटलं पाहिजे एखाद्या शब्दाचं फेकून मारल्यासारखा त्यांनी दणका बसला पाहिजे एवढ्या दिवसाचा मी माळकरी आहे आणि कपाळाला गंध लावून बेजार झालो वाऱ्या करून करून त्यांनी महाराज हा त्रस्त झालो पण कधीच वाटलं नाही की मला देव भेटावा खरंच जर आपण वारी करतो तर मला एक गोष्ट सांगा मनापासून कोणत्या दिवशी पडशी आणि पताक उचलताना मनात विचार आला की मी पांडुरंगाला भेटायला चाललो आहे
वारीला चाललो म्हणणारे लोक फार पाहायला मिळतात, पण देवाच्या भेटीचा संकल्प करून निघणारे लोक किती आहेत खरं सांगा? कोणी संकल्प करून निघत नाही महाराज। पण वारीत जर करायचे असेल, भगवंताचं भजन करायचं असेल, घरातून त्यांनी भजनाला जर जायचं असेल, तर भजनाला जात असतानाच मनात विचार करा की देवाच्या दर्शनाकरिता भजन करायला निघालोय। कथा सांगायला निघाल्यानंतर त्यांनी कथाकाराला वाटलं पाहिजे की भगवत दर्शनाकरिता कथा सांगतोय, दुसरा काही उद्देश नाही। उद्देश महत्त्वाचा आहे, क्रिया महत्त्वाची नाही। तो उद्देश आपला किती निर्मळ आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। म्हणून 5 वर्षाच्या बाळाला वाटलं देव भेटेल का, आणि त्यानं विचारलं महाराज मला देव भेटेल का, महाराजांनी मस्तकावर हात ठेवला त्याच्या, बाळा निश्चित तुला देवाचं दर्शन होईल। चातुर्मास पूर्ण झाला, साधू संत जाण्याकरिता निघाले, मला असं वाटलं मी पण त्यांच्याबरोबर जावं। पण जाण्याकरिता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं निघालो, पण माझ्या आईला कळालं, ती धावतच आली, तिने पदर पसरला, विनंती करते महाराज माझ्या बाळाला नेऊ नका, याच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही, ही माझी म्हातारपणाची काठी आहे, याला मी लहानचं मोठं करते आहे, लोकांच्या घरी त्यांनी सेवा करून याला मी वाढवते आहे, याला नेऊ नका, माझ्या आईचं म्हणणं साधू संतांनी ऐकलं आणि ऐकून त्यांनी अशा पद्धतीनं मला सांगितलं, हे बघ रामदास तुला आमच्याबरोबर येता यायचं नाही, तुला घरीच राहावं लागेल, जोपर्यंत ही आई जिवंत आहे तोपर्यंत तुला घर सोडता यायचं नाही, असं सांगून टाकलं। आणि एक मंत्र दिला, त्याला वासुदेव गायत्री मंत्र म्हणतात, ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च, हा त्याने वासुदेव गायत्री मंत्र आहे असा मंत्र सांगून टाकला। आणि साधू संत जाण्याकरिता निघाले। मी बऱ्याच काळापर्यंत त्यांच्या मागे धावत राहिलो, थांबले नाही ते, मला सोडून निघून गेले। वाईट वाटायला लागलं, त्यांचे शब्द आठवत होते, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी तुला घर सोडता यायचं नाही। माझ्या मनात अजून एक विचार आला, ही आई जर लवकरात लवकर मरण पावली तर किती चांगलं होईल, नाही ही आई जर मेली तर मला घर सोडून भगवंताचं भजन करता येईल। तुम्ही ऐकतात सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतो आहे मायबाप, 4-5 वर्षाच्या लेकराला आई म्हणजे सर्वस्व असते, आई मरावी ही कल्पनासुद्धा त्याच्या मनाला स्पर्श करीत नाही। सगळ्यांना असं वाटतं आई त्यांनी आपल्याला पुरावी, जन्मभर आई पुरावी, आई फार प्रेमळ वस्तू आहे हो, तिच्या पोटात फार प्रेम आहे, भरभरून प्रेम करते, ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती, लाभा वाचून प्रेम करणारी जात जर जगात कोणती असेल तर ती आईची जात आहे महाराज। म्हणून त्यांनी महाराज लेकराचे हित वा हे माऊलीचे चित्त, म्हणून लेकराचं हितच तिच्या चित्तात असतं अशी असणारी आई। पण ती आई मरावी असं वाटतंय बाळाला, त्याच्या पोटात संकल्प निर्माण झाला आई मेली तर किती चांगलं होईल, पण कशाकरिता आई मरावी वाटलं माहिती आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि देवाच्या प्राप्तीमध्ये आडवी येणारी ही आई आहे असं त्याच्या मनात त्यांनी वाटू लागलं। आणि कर्मधर्म संयोगानं असंच झालं महाराज, आता त्यांनी याचं वय थोडंसं वाढू लागलं, 5-6 वर्ष, 5 वर्षाचा होता, 6 वर्षाचा झाला, त्याची आई गोसेवा करत होती। एक दिवशी संध्याकाळच्या वेळेला गायीची धार काढायला गेली आणि त्यांनी धार काढून घराच्या दिशेने येऊ लागली, अंधार पडला होता, एक साप रस्त्यानं चालला होता, काळा सर्प होता, रस्त्यानं चालता चालता त्याच्या आईचा त्यांनी महाराज त्या सापावरच पाय पडला, तो पाय पडल्याबरोबर साप चवचाळला आणि सापानं त्यांनी महाराज तिला त्यांनी चावायचं ठरवलं, साप तिला चावला, साप चावल्याबरोबर त्यांनी हातातली बादली गळून पडलेली आहे, धाडकण जमिनीवर पडलेली आहे, विषारी असणारा सर्प आहे, तिथंच सगळं शरीर त्यांनी काळं निळं झालं, तिच्या तोंडातून फेस येऊ लागला, गतप्राण झाली, काही क्षणात तिचे प्राण उडून गेले, सगळं गाव जमा झालं पाहण्याकरिता, अरे ही तर रामदासची आई आहे, आता तिला दासी म्हणायचं बंद झालं होतं, साधूच्या संगतीचं फल आहे महाराज, दासी नावाचा कलंक निघून गेला आणि दासीपुत्र नावाचा कलंक निघून गेला। आणि अशा पद्धतीनं त्यांनी महाराज मरण पावलेली आहे, सगळा गाव जमा झाला, अरे रामदास कुठे आहे बघा, त्याची आई मरण पावलेली आहे, त्याला बोलवा, तो भगवंताचं चिंतन करत होता, गायगायनं त्याला बोलवून आणलं, सगळ्या लोकांनी त्यांनी पाहिलं रामदास आला, अरे रस्ता द्या म्हणे रामदास आला, त्यानं पाहिलं आई रस्त्यातच पडलेली आहे। 5-6 वर्षाच्या मुलाला मरण काय कळतं महाराज, पण त्यानं संकल्प करून टाकला आई मेली तर किती चांगलं होईल, आणि खरोखर मरण पावली त्याची आई, जवळ गेला तिच्या रस्त्यातच झोपलेली आहे, सगळे लोक पाहत होते, चिडीचूप आहे, कोणी कोणाशी काही बोलत नाही, हा शांत वातावरणामध्ये आईच्या जवळ जाऊन तिला हलवतोय, आई हे आई अगं उठ ना, अशी रस्त्यात काय झोपली, सगळे लोक पाहत आहेत, उठ ना आई, आता आई त्यांनी जागी होत नाही, परत परत तिला हलवून जागा करतोय, आई अगं उठ ना, काहीच का बोलत नाहीस, आई माझ्याशी बोल ना ग, आई माझ्याशी बोल ना, व्याकुळ होऊन रडू लागला, कोणीतरी त्यांनी जवळ आलं, बाळा तुझी आई आता तुझ्याशी कधीच बोलणार नाही, तिचा मृत्यू झालेला आहे, ती मरून गेलेली आहे, आता कशी तुझ्याशी बोलेल, त्याची सांत्वना त्यांनी महाराज कोणी करू लागले,
आई मरण पावलेली आहे माझ्याशी कधीच बोलणार नाही हे ज्यावेळेला त्याला कळालं आभाळ फाटल्यासारखं झालं महाराज. धाडकन आईच्या अंगावर अंग टाकून दिलं आई म्हणून मोठ्यानं हंबरडा फोडला आई माझ्याशी बोल ना ग आई तू का जागी होत नाहीस आई माझ्याकडे बघ ना ग डोळे उघडून आई आता बोलत नाही महाराज. फार व्याकुळता निर्माण झाली आयाबायांनी त्यांनी महाराज सांभाळलं त्याला दूर त्यांनी नेलेलं आहे तिचा अंत्यविधी त्यांनी झाला आता एकटाच राहिला पोरका झाल्यासारखा राहिला. सगळा समाज त्यांनी गावात होताच सगळ्या लोकांनी त्याला सांभाळायचं ठरवलं आयाबाया सांभाळत होत्या गोष्ट खरी आहे पण आई ती आईच असते महाराज. आईच्या प्रेमाची सर कोणाला येऊ शकत नाही कोणी कितीही प्रेम करणारं असलं तरी आई इतकं प्रेम त्यांनी कोणी करू शकत नाही महाराज जगामध्ये. म्हणून ज्याला आई आहे ना तो फार भाग्यवान आहे त्याच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणी नाही. ज्याची आई मरण पावली त्याच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटून गेला महाराज. म्हणून आई ही आईच असते आई मरून गेली आई त्यांनी आठवते आहे महाराज. आता जेवायला बसला लोकांनी त्यांनी जेवण दिलं फार चांगलं पण आता कालांतरानं म्हणू लागले रामदास एवढं रांजण भर पाणी भर तर तुला जेवायला देईन एवढं धुणं धू तर तुला जेवायला देईन एवढं घर झाडून घे तुला जेवायला देईन काम करून घेऊ लागले लोक. आणि मग जेवायला मिळालं एक घास त्यांनी घेतला आणि तोंडात घासला शिळी भाकरी खायला मिळाली महाराज. त्याला जाणवलं त्याच्या आईची आठवण आली एक घास खाल्ल्याबरोबर आई ठेवली माझी आई गरम नरम स्वयंपाक करून माझ्या मागे पळत होती रामदास काहीतरी खाऊन घेणारे बाळा मी काही खाल्ल्याशिवाय आई काही खात नव्हती एवढं प्रेम माझ्यावर करत होती भरभरून प्रेम त्यांनी करणारी माझी आई मरण पावली तिची आठवण येऊ लागली महाराज. हमरो निवासराला चाटते जेव्हा गाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय अशी आई त्यांनी महाराज दिसायला सुरुवात झाली. आणि विचार केला की आता ती आई या सगळ्या लोकांमध्ये नाही तिची आठवण येऊ लागली. हे पहा नंतर कितीही हंबरडा फोडून हाक मारली तरी आई यायची नाही महाराज. ज्याला आई आहे त्याने त्यांनी महाराज तिला भरभरून प्रेम दिलं पाहिजे काही मागत नाही महाराज आई काही मागत नाही. सबसे बडी हे माँ जग में सबसे बड़ी हे माँ सबसे बड़ी हे माँ जग में सबसे बड़ी हे माँ सबसे बड़ी हे माँ जग में सबसे बड़ी हे सबसे बड़ी माँ जग में सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ से बढ़कर कोई नहीं रे वो देती है दुआ सबसे बड़ी हे माँ जग में सबसे बड़ी हे माँ सबसे बड़ी हे माँ जग में सबसे बड़ी हे माँ. आई श्रेष्ठ आहे महाराज म्हणून वेदानं सगळ्या जगाला शिकवलं तुम्हाला देव पाहायचा असला तर आधी आईत बघा. मातृदेव भव सगळ्यात आधी सांगितलं पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव आई तिच्यात देव पाहायला पाहिजे. आई फार श्रेष्ठ आहे काही मागत नाही कोणाला फक्त प्रेम मागते. दोन शब्द प्रेमाचे तिला दिले तर तेवढ्यानं सुखी राहते महाराज. तिला काही इच्छा नसते फार प्रेमानं तिच्याशी त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही कथा सांगतो आहोत ना आमच्या आईचा आशीर्वाद म्हणून सांगतोय. तिनं संस्कार दिले म्हणून कथा सांगायला व्यासपीठावर बसलो महाराज. नाही तर अशी त्यांनी कशी काय कथा सांगता आली असते. तिचा आशीर्वाद आहे म्हणून सांगतोय. तिला काही अपेक्षा नाही आमच्याकडून. फक्त ते आम्ही फिरत राहतो बुवा म्हटलं की त्याच्या पायाला भेंगरे असते सतत हिंडत राहतो. तिचं काही म्हणणं नसतं म्हणे फिरत राहा पण फक्त कधीतरी एक फोन मला करीत जा आणि दोन शब्दभर माझ्याशी बोललास की बस तेवढ्यावर खुश आहे महाराज. ते मी तिला धन द्यावं आणि तिला फार चांगलं चुंगलं खायला न्यावं अजून तिच्याच जीवावर खातो आहे. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून ती त्यांनी खाऊ घालते म्हणून खातो आहे. एवढा मोठा झालो नाही मी अजून आईला सांभाळणं इतका महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जीवनभर माझ्या जीवनामध्ये त्यांनी हाच भाव असेल
लोक म्हणतात आम्ही याला सांभाळतो ना आम्ही त्याला आईबापाला सांभाळतो. अरे कोण कोणाला सांभाळतो? अरे त्यांच्या कृपा छत्राखाली आपण राहतो, तेच आपल्याला सांभाळत आहेत, म्हणून आपण त्यांनी जीवन जगतो आहोत. नाही तर फुगीरपणा जर पोटात आला तर काही हाताला राहायचं नाही, म्हणून लिंता पोटात असावी. लोक स्वतःला गुरु समजण्याचा प्रयत्न करतात. लोकाचा गुरु होण्याआधी त्यांनी महाराज चांगला शिष्य होऊन राहायचं शिकलं पाहिजे, जन्मभर स्वतःला शिष्य म्हणवलं पाहिजे, तर तो जगात चांगला गुरु होऊ शकतो. तसं त्यांनी महाराज लीन होऊन मला आईबाप त्यांनी सांभाळत आहेत, अजून मी आईबापाला सांभाळतो अभिमान नसावा, हे महत्त्वाचंच आहे. महाराज दोन शब्द प्रेमाचे तिला दिले की खुश होऊन जाते, अशी असणारी आई आहे. मरण पावली, आता ती मेल्यानंतर त्यांनी महाराज त्याला तिची आठवण येऊ लागली. वेळ निघून गेल्यानंतर रडण्यात काय अर्थ नसतो महाराज, वेळ आहे त्याच्या सावरलं पाहिजे. ज्याला आई आहे तो भाग्यवान आहे, त्यानं काही देऊ नका तिला, फक्त प्रेमानं तिची चौकशी करा. दोन शब्द प्रेमानं तिच्याबरोबर बोला, तुम्हाला आशीर्वाद देईल महाराज. तिच्या आशीर्वादानं देव भेटत असतो, हा हे त्यांनी महत्त्वाचं आहे. मग तिचा आशीर्वाद फक्त घ्या, देव प्राप्त होतो, म्हणून त्यांनी आशीर्वाद घेतला पाहिजे. अशी असणारी आई दिसत नाही ना आता त्याच्या डोळ्याला. आईसारखी कोणी त्यांनी दिसली एखादी मावशी की धावत त्यांनी जावं, आई दुसरीच कोणी असावी. हिरमुसल्यासारखं लेकरू व्हावं, विचार करावा आता काय करू, माझी आई मला दिसत नाही तर थांबायचंच नाही. गाव त्यानं सोडून दिलं महाराज. साधू संतांनी त्याला त्यांनी मंत्र सांगितला होता, तो मंत्र त्यांनी जपू लागला वनात जाऊन. त्या मंत्राच्या प्रभावानं चतुर्व्यूह असणारी साधना, त्या साधनेच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन त्या रामदासाला झालं. भगवान दिसला, त्यांनी हसला, एक शब्द भर बोलला आणि गुप्त झाला. भगवान गुप्त झाल्यानंतर त्यांनी महाराज अंतकरण अजून पिळवटून आलं, कसं माझं भाग्य आहे, मी जन्माला आल्याबरोबर वडील मरण पावले, माझ्या जीवनात साधू संत भेटले ते मला सोडून निघून गेले, माझी आई साप चावून त्यांनी मरण पावली, देवा तू आता भेटलास आणि तू सुद्धा निघून गेलास, आता मी कसं जीवन जगू सांग. व्याकुळ होऊन रडू लागला, भगवंताच्या वियोगात रडू लागला. भगवंतांना आकाशवाणीद्वारा सांगितलं, रामदास रडू नकोस, या जन्मात तुला त्यांनी माझी परत कधीच भेट होणार नाही, कधीच तुला माझं दर्शन होणार नाही, हे शरीर तुझं पडेल आणि मग ब्रह्मदेवानं नवीन सृष्टी ज्या वेळेला निर्माण करायची सुरू होईल त्यावेळेला तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊन जन्माला येशील आणि तुझं नाव नारद असेल, त्यावेळेला अखंड मी तुला त्यांनी भेटत राहील, असं वरदान दिलं. आणि तोच दासीपुत्र त्यांनी महाराज ब्रह्मदेवाच्या घरी प्रगट झाला, त्याचं नाव नारद ठेवण्यात आलं. आणि तोच नारद त्यांनी महाराज भगवंताचा प्रिय भक्त झाला, तोच मी आहे, असं नारदजी महाराज त्यांनी सांगतात. अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कश्यास्त न वेदवादीनाम. मी त्यांनी वेदवादी असणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या घरची जी दासी आहे त्या दासीचा पुत्र झालो होतं. अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कश्यास्त न वेदवादीनाम. तोच त्यांनी दासीपुत्र म्हणून त्यांनी जीवन जगत होतो. भगवंताची कृपा झाली, साधूची कृपा झाली आणि मी नारद रूपानं तुमच्या समोर उभा आहे, नारदांनी व्यासदेवानं सांगितलं. म्हणे बघा, एका दासीपुत्राचं जर नारद होऊ शकतो भगवंताच्या कृपेनं साधूच्या कृपेनं, तर तुम्ही ग्रंथाची रचना करू शकत नाहीत का? उभारी आली व्यासदेवांना, प्रेरणा मिळाली व्यासदेवांना. मग व्यासदेव म्हणले, ठीक.